कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने गुरुवारी निर्यात परकीय व्यावसायिक धोरण या विषयावर आधारित जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी बोलताना माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक दोड्ड बसवराजू यांनी सरकारी योजनांची माहिती उद्योजकांना व कामगारांना व्हावी यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच लघु उद्योगांसाठी 1200 चौरस फुटाची जागा अल्प दरात उपलब्ध करून देऊन उद्योग क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. कर्नाटक राज्यातले बेंगळूरु ಸುಮಾರಷ್ಟು ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗಳಿದೆ, ಸ್ಕೋಪ್ಗಳಿದೆ. ಬಟ್ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ ಏನು ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗಬಹುದು ಆಗಲಿಲ್ಲ. ಕಾರಣ ಅಂದರೆ ಒಂದು ನಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಇಲ್ಲಿ ವೆಲ್ಕಮ್ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರರ್ಸ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಲಿಮಿಟೆಡ್ ಅಂತ ನಾವೇ ಒಂದು ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಮಾಡಿ ಲ್ಯಾಂಡ್ಗಳನ್ನ ಡೆವಲಪ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಈ ಲ್ಯಾಂಡ್ ಇರೋದು ಅದರಲ್ಲಿನೇ, ನನ್ನ ಕಂಟ್ರಿ ಇರೋದು ಅದರಲ್ಲಿನೇ. ಈ ಎಲ್ಲ ಏರಿಯಾನ ನಾವು JSSIDC ಮತ್ತು KDBಗಿಂತ 40-50% ಕಡಿಮೆ ಕಾಸ್ಟ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಅಲಾಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಜನರಿಗೆ. ಅದು ಯಾವುದೇ ಥರದ ಹೆರಾಸ್ಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ KSIDC ಡೆವಲಪ್ ಆಗಲಿಲ್ಲ, KDBಗೆ ಡೆವಲಪ್ ಆಗಲಿಲ್ಲ. कासियाचे अध्यक्ष जवळी यांनी बेळगावच्या तुलनेत हुबळी धारवाड परिसरात उत्तम सोयी असल्यामुळे व्यावसायिक या ठिकाणी जात आहेत असे सांगितले. त्यामुळे याचा फटका येथील उद्योजक व कामगारांना बसत आहे. प्रशासनाकडून मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ಈ ಸಲ ಕೋಗಾರ್ SSIDಿಂದನೇ, ಸ್ಮಾಲ್ ಸ್ಕೇಲ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ಿಂದನೇ ಅದನ್ನ ಡೆವಲಪ್ ಮಾಡೋಣ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ನಾವು ಇದನ್ನ ಕೊಡ್ಬೋದು ಅಂತ. यावेळी NSIC चे मुख्य व्यवस्थापक आनंद कुमार EEPC, बेंगळूरचे वरिष्ठ उपसंचालक JV राजगोपालराव व बेळगाव लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष रोहन जुवळी उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.